माजी खासदार डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्या माजी संसदेतील भाषण या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तुफान फटकेबाजी केली. मी पुन्हा येईन असं एकदाही न म्हणता तब्बल 4 वेळा निवडून आलो असं राऊत म्हणालेत. राऊतांचा हा देवेंद्र फडणवीसांना टोला होता आहे वेगळं सांगण्याची गरज नाही. जे लॉबीत उत्तम काम करतात ते पुन्हा पुन्हा संसदेत जातात हे मी मुणगेकरांना सांगू इच्छितो. त्यांनी मगाशी एक फार मी पुन्हा येईन न सांगता मी 4 वेळा आलो आणि तुम्हाला वाटत होतं की तुम्हाला काँग्रेस पक्ष पुन्हा पाठवेल. तुम्हाला शायरी येत नाही तुम्ही कोकणातल्या प्रतापगडचे नाहीत. मोठी बातमी ती म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज प्रमुख मंत्र्यांची बैठक बोलावलेली आहे. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसंच राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. अजित पवार, जयंत पाटील तसंच सुनील तटकरे, हसन मुश्रीफ याशिवाय धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल तसंच सुप्रिया सुळे आणि राजेश टोपे हे प्रमुख मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.